अधिकार आहे काय करायचा तो, पण आमची विनंती आहे की मदत करावी असं मी म्हणलं असं. साखर कारखान्याचं जाळ व्हायचे, राज्यातली साखर कारखानी टिकवायची असतील, साखर कारखान्यापेक्षा सुद्धा शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर आपल्याला मदत केली पाहिजे शेतकऱ्यांना. कारखान्याला मदत म्हणजे काय, ते कारखान्याला मदत होत नाही, शेतकऱ्यांना मदत होती. म्हणून आम्ही सांगतोय की शेतकऱ्यांच्या नावावरती जमा करा प्रति टन 700 रुपये जमा, म्हणजे कारखान्याचा विषय येत नाही. साखर संघाच्या अधिकृत भूमिका काय, जर उद्या ही मदत दिली गेली नाही आणि एफपी दिलं नाही म्हणून संचालकांवर गुन्हे दाखल केले गेले, तर साखर संघ नेमकं काय करणार आहे? त्यांची भूमिका कारखाने बंद करण्याची जी यापूर्वी अनेकांनी बोलून दाखवली तशीच राहील की ती अधिकृत भूमिका आहे? विनंती करू पण मुख्यमंत्री जे म्हणाले की सरकारने कशासाठी लायबिलिटी काढली कारखान्यांची आणि या आधीच्या सरकारने कुठं अशी मदत केली होती? मागच्या भारत सरकारने मदत केलेली आहे. मी म्हणाल तसं की एक्साइज ड्युटीमधून आम्हाला विनव्याजी कर्ज यांची व्यवस्था केली, बाहेर साखर निर्यात करण्याकरता त्यांनी अनुदान दिलेलं आहे, केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण करावं असं प्रकारे राज्य सरकारने सुद्धा साखर निर्यात करण्याकरता अनुदान दिलेलं आहे.